नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। तर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र हे सर्व मंत्र आणि स्तोत्र या सर्वांमध्ये परमश्रेष्ठ ठरलेले आहे। सर्व वाग्देवतांनी ललिता सहस्त्रनाम रचले आहे आणि हायग्रीव म्हणतात हे अगस्त्य ऋषी ब्रह्मा विष्णू महेश तसेच मंत्रणी आणि सर्वशक्ती हे सहस्त्रनाम स्तोत्र देवीचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून पठन करत असतात। ज्यांना हे स्तोत्र नित्य पठन करता येणार नाही किंवा नित्य पठन करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी शुभ दिनी तरी याचा पाठ करावा। पुण्य दिवस म्हणजे दरमहाची जी संक्रांत असते, म्हणजे सूर्य ज्या दिवशी एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे संक्रांत। आणि हा दिवस महिन्यातून एक वेळा आणि वर्षातून 12 वेळा येत असतो। या दिवशीसुद्धा आपण श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करू शकतो। त्याचबरोबर आपले जन्मतिथीचा दिवस, स्वतःचा जन्मतिथी किंवा मुलामुलींचा जन्मदिवस त्या दिवशीसुद्धा आपण हे स्तोत्र पठण करू शकता। किंवा शुक्ल पक्षांतील नवमी, चतुर्दशी, शुक्रवार, विशेषतः पौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। तसेच चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण करण्यास। प्रथम काही दिवसांमध्ये हे स्तोत्र वाचण्यास कठीण जाईल, परंतु आपण जर दररोज प्रयत्न करत राहिलो आणि दररोज या स्तोत्राचं पठण केलं तर काही दिवसातच हे आपलं पाठ होऊन जाईल। प्रतिदिन ललिता सहस्त्रनाम पठण केल्याने सेवेकऱ्यांना आपल्या प्रारब्धानुसार, मनोरथानुसार आणि उपासनेच्या तीव्रतेनुसार मधुर फलिती मिळतात, यात शंकाच नाहीत। श्री ललिता माता पुण्यपुण्य फलप्रदा आहे आणि या स्तोत्राची फलश्रुती या स्तोत्राच्या 20व्या अध्यायात दिलेली आहे, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये 1 आहे, या स्तोत्र पठनामुळे सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढत असते। 2 आहे, अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य वेळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते। त्याचबरोबर ज्वरपिडेचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते। 3 आहे, निपुत्रिकांना हे स्तोत्र पुत्र फलदायक आहे। चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र असून पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे। 4 आहे, या सहस्त्रनामाचे पठन करीत ज्वरपीडित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन पावते। 5 आहे, रोग निवारणार्थ या सहस्त्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपण अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीसे होतात। 6 आहे, या सहस्त्रनामात मंतरलेले लोणी घेतल्यास निपुत्रिक स्त्रीस संतती होईल। 7 आहे, सतत 6 महिने भक्तीने जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास्तव्य करते आणि हा धनदायक प्रयोगसुद्धा। 8 आहे, सहस्त्रनाम पठन करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजे वाग्देवता सरस्वती मातेचा सतत वास राहील। 9 आहे, ज्ञान किंवा विद्याप्राप्तीची तळमळ असणाऱ्यास या स्तोत्र पठनाने विद्या प्राप्त होते व तो विद्वान होतो। 10 आहे, ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती। 11 आहे, घागरभर पाणी या सहस्त्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रहबाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्टग्रह त्या माणसास लगेच सोडून जातील। 12 हृदयविकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे। 13 या सहस्त्रनामाचा एक पाठ करून मंत्रयुक्त लोणी खावयास दिल्यास संतान नसलेल्या स्त्रीस मुले होतात। हा प्रयोग कमीत कमी 9 शुक्रवारी करून पाहावा असे देवीचे जाणकार भक्त म्हणतात। यानंतर आहे, या स्तोत्राचा एक पाठ प्रतिदिन खंड न पडता 6 महिने केल्यास घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील। यानंतर आहे, करणी बाधा व भूतपिशाच्य बाधा इत्यादी संकटे दूर होतात। 16 बेकारी नष्ट होते आणि हरवलेली व्यक्ती परत येते। हा प्रयोग किमान 1 महिना किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष तरी दररोज करावा। 17 आहे, ज्या घरामध्ये स्तोत्राचे पठन नित्य राहील त्या घरात सुख शांती नांदेल। कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने नांदतील आणि भांडणे मतभेद मिटतील। 18 आहे, अविवाहित स्त्री पुरुषांनी इष्ट व मनोवांछित विवाह याकरिता या सहस्त्रनामाचा पाठ करावा, त्यामुळे फलप्राप्ती होते। 19 आहे, शत्रुत्वाचा नाश होतो आणि शत्रूसुद्धा मित्र बनतात। आणि 20 आहे, 1 महिना त्रिकाळ या स्तोत्राचा पाठ केल्यास श्री सरस्वती प्रसन्न होऊन विद्येत गवगवीत यश मिळेल, बुद्धिमत्ता स्मरणशक्ती वाढेल, वादविवादांमध्ये सहज यश मिळेल। हा पाठ करणारा विद्यार्थी, अध्यापक, लेखक यांच्यावर सरस्वतीची कृपा होईल। म्हणून सर्वांनी दररोज
आपल्या नित्यसेवेमध्ये श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र जरूर वाचावे. याला फार फार तर 15 ते 20 मिनिटं लागतात. तुमच्याकडे जर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. थँक्यू.